यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस तीन महत्त्वाच्या विषयांवरून प्रचंड गदारोळ झाला। विधान परिषदेमध्ये भरती घोटाळ्यावरून प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला। सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळत असल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केला। त्यांच्यावर राजेश टोपेंनी भरती परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार करत असून परीक्षा पुन्हा घेतल्यास मुलांकडून फी घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। तर विधानसभेमध्ये नितीन राऊतांना अडचणीत आणण्यासाठी पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं। तर भास्कर जाधवांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यावर प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला। गदारोळ झाल्यानंतर जाधवांनी सभागृहाची बिनशर्त माफी मागितली आहे। आरोग्य भरती परीक्षेतील घोटाळ्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटलेले आहेत। पेपर फुटी प्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याची टीका पडळकरांनी केली आहे। तर या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलंय। साम टीव्हीच्या बातमीचे पडसाद विधिमंडळात उमटल्याचं पाहायला मिळालं। राज्यातील भरती परीक्षा घोटाळ्यांवर विधानसभेमध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी विरोधकांनी पेपर फुटी प्रकरणावर चर्चेची मागणी केली। भरती घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचं म्हणत सभागृहात यावर चर्चा व्हावी अशी मागणी फडणवीसांनी केली। टीईटी आरोग्य भरतीसह इतर परीक्षांमधील घोटाळ्याबाबत साम टीव्हीनं मोहीम चालवली आहे। याची दखल सभागृहामध्ये घेण्यात आली। तर विधान परिषदेतही विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला। या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा ही घोटाळ्याशिवाय या ठिकाणी होत नाही आहे। आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय, तर इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे चष्मा लागतो, हे सगळे घोटाळे या ठिकाणी चाललेले आहेत। पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यावर भास्कर जाधवांनी सभागृहाची बिनशर्त माफी मागितली आहे। माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असं त्यांनी सभागृहासमोर सांगितलंय। पंतप्रधान मोदींनी केलेल्या 15 लाखांच्या वक्तव्याचा दाखला देत भास्कर जाधवांनी अंगविक्षेप पद्धतीनं पंतप्रधानांचा अपमान झालेला आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला। भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ माजला। शब्द मागे घेतो म्हटलं देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही। संसदीय कार्य मंत्र्यांनी त्या संदर्भात आम्ही सूचना देऊ सांगितलं, त्यांना मान्य नाही। पण या सभागृहाचं कामकाज जर सुरळीतपणे चालवलं पाहिजे असेल तर मी या ठिकाणी पंतप्रधानांबद्दल काही बोलल्यानंतर जर सभागृहाच्या भावना जर दुखावल्या असतील तर केवळ दिलगिरी नाही, मी असंसदीय शब्द वापरलेला नाही। जे पंतप्रधान पूर्वी बोलले होते तोच मी पुन्हा उल्लेख केला, तरी देखील मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो। भाजप नेते नितेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केलाय। ज्या पंतप्रधानांचं जगामध्ये नाव आहे, या सोंगाड्याला त्याची किंमत काय कळणार, अशा सोंगाड्यांना किती महत्व द्यायचं, असं म्हणत नितेश राणेंनी भास्कर जाधवांवर टीका केली आहे। भास्कर जाधव हा कुठला रोग आहे हे आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती आहे आमच्या कोकणातल्या लोकांना। तो जसं आम्ही सांगितलं की तो सोंगाडे आहे आणि तो जो नाटकांमध्ये जो नरकासूर दिसतो ना, तो कुठलेही सोंग एक ठेवत नाही, वेगवेगळे सोंगा बदलत असतो। काल तो राष्ट्रवादीचा सोंगाड्या होता, आज तो शिवसेनेचा सोंगाड्या आहे, उद्या तो भाजपचा पण सोंगाड्या होईल, अशा सोंगाड्या। एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ओबीसी आयोगाला 430 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। याआधी राज्य सरकारने ओबीसी आयोगाला 5 कोटी रुपयांचा निधी दिला होता। एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ओबीसी आयोगाला 435 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे, अशी माहिती ओबीसी आयोगानं केली होती। वेळेमध्ये निधी मिळत नसल्यामुळे ओबीसी आयोगानं नाराजी व्यक्त करत पत्र पाठवलं होतं, त्यानंतर हा निधी देण्यात आला आहे। त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी या निधीमुळे मदत होणार आहे। एम्पिरिकल डाटासाठी आयोग नेमण्यात आलेला आहे, त्यांच्यासाठी ज्या निधीची गरज होती उर्मी मागण्यामध्ये ते सादर करण्यात आलेलं आहे, पारित झाल्यानंतर ते देऊ आणि राज्याच्या ओबीसींचा डाटा गोळा करून पुढे त्या आधारावर आम्ही काम करू। विधानसभेत शक्ती विधेयक सादर करण्यात आलंय। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शक्ती विधेयक सादर केलंय। महिला आणि बालकांवरील अत्याचाराविरोधातील हे शक्ती विधेयक आहे। या विधेयकामध्ये बलात्कार, महिलांवरचे हल्ले आणि समाज माध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र या गुन्ह्यांसाठी कडक दंडाची तरतूद करण्यात आली आहे। ती कायद्याच्या संदर्भातलं जे विधेयक आहे ते विधेयक
जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवलं होतं. ते जॉईंट सिलेक्ट कमिटीने त्याच्यावर आता अभ्यास पूर्ण केला असून आज त्या समितीचा प्रमुख या नात्यानं सभागृहामध्ये मी तो अहवाल मांडणार आहे आणि त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्ष जसं किंवा वेळ देतील किंवा विधान कार्यमंत्री जसं ठरवतील तसं या. भाजप आमदारांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजपचे सर्व आमदार होते. फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. अधिवेशन कमी दिवसांचं असलं तरी राज्यात अनेक गंभीर विषय आहेत. ओबीसी, मराठा आरक्षण या विषयावर सरकार बोलायला तयार नाही अशी चर्चा या डिनर दरम्यान झाली. पेपरफुटीपासून शेती, आरोग्य या विषयावर सरकारला घेरण्याच्या रणनीतीवर या बैठकीमध्ये रणनीती आखण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने आज सदनामध्ये झालेल्या सर्व गोष्टी, त्याचं विश्लेषण आणि येणाऱ्या पुढच्या काळामधल्या सभागृहामध्ये, विधानसभेत असो वा विधान परिषदेत असो, या येणाऱ्या अन्य विषयांवरच्याची व्यूहरचना, कमी दिवसांचं अधिवेशन असलं तरी राज्यासमोर असलेले विषय खूप गंभीर आहेत. विदर्भ काँग्रेसमधील दुफळी किती खोलवर गेली आहे ही अधोरेखित करणारी एक बातमी आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊतांना अडचणीत आणण्यासाठी सभागृहात नाना पटोलेंनी चक्क देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली. वीज कनेक्शन तोडली जात आहेत यावर लक्षवेधी होती. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी नितीन राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. फडणवीसांच्या पाठोपाठ चक्क नाना पटोलेंनीही राऊतांना प्रश्न विचारला. समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं लक्षवेधी राखून ठेवण्याची मागणी फडणवीसांनी केली. त्यालाही पटोलेंनी पाठिंबा दिला. असं करत पटोलेंनी आपल्याच पक्षातील मंत्र्याला अडचणीत आणलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनेचे पडसाद विधानसभा परिषदेमध्ये पाहायला मिळाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. या सर्व घटनेकडे सर्वांनी गांभीर्यानं पाहावं असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. या घटनेचा राज्य सरकार म्हणून मी धिक्कार करतो आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याही विधानाचा धिक्कार करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. विधान परिषदेत एक किस्सा घडलेला आहे. कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अवमान केल्याप्रकरणी चर्चा सुरू होती. त्यादरम्यान बोलताना मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते म्हणाले. खरंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो असं रावतेंना म्हणायचं होतं, पण बोलण्याच्या ओघात ते कर्नाटकचा हा शब्द विसरले आणि मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो एवढंच म्हणाले. शेवटी अजित पवारांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं, परंतु आपण सगळ्यांनी त्यावेळेचं स्टेटमेंट त्यांचं पाहिलं की अशा क्षुल्लक घटना घडतात अशा प्रकारचं दुर्दैवी वक्तव्य त्यांनी केलं हे देखील अशोभनीय आहे. आणि मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय. आपण लवकरच दरेकरांचा फर्जीवाडा बाहेर काढणार आहोत असं मलिक म्हणालेत. त्याचबरोबर त्यांनी मुंबई बँकेतला घोटाळा देखील बाहेर आणू असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय. पोलीस सेवेतून निलंबित केलेल्या परमबीर सिंग शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. अखिल भारतीय सेवा नियमांतर्गत ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येते. तसंच आणखी 28 अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाच्या कारवाईची शिफारस पोलीस महासंचालकांनी केली आहे. यामध्ये 5 पोलीस उपायुक्त आणि 5 सहाय्यक आयुक्त दर्जाच्या पोलिसांचा समावेश आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिली आहे. परमवीर सिंग यांच्यासह 30 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. काय अनियमितता झाली आहे याचा तपशील जो आहे तो अहवाल गृह खात्याने मागवलेला आहे. टीईटी परीक्षेसंदर्भात अटकेत असलेल्या तुकाराम सुपेकडून आणखी 10 लाख रुपये जप्त करण्यात आले. ज्या व्यक्तीकडे सुपे यांनी पैसे ठेवले होते त्याच व्यक्तीने स्वतःहून 10 लाख रुपये सायबर पोलिसांकडे आणून दिलेत. आतापर्यंत त्याच्याकडून 2,57,00,000 रुपये जप्त करण्यात आले. महत्वाची गोष्ट म्हणजे सुपेनं आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडे हे पैसे ठेवायला दिल्याचं समोर आलंय. पुणे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये ही माहिती समोर आली आहे. परीक्षा परिषदेचे आयुक्त होते ज्यांना आपण 300 अटक केली आहे. सुपे, तुकाराम सुपे यांच्याकडून 10 लाख परत रिकवर करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका व्यक्तीकडे ते पैसे ठेवण्यासाठी दिले होते, त्यात आपण रिकवर केले.
टीईटी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सौरभ त्रिपाठीला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे त्याची कोठडी मागितली होती. त्रिपाठीच्या पोलीस कोठडी दरम्यान आणखी काही अधिकाऱ्यांची नावं समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्रिपाठी 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. एसटी संपावर कालही तोडगा निघालेला नाहीये. संपादरम्यान मधल्या सुनावणीमध्ये 5 जानेवारीला आता सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये कोर्टानं राज्य सरकारला चपराक लगावली आहे. त्याचबरोबर अवमान नोटीस काढण्यास देखील कोर्टानं नकार दिलाय असं अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सुनावणीनंतर सांगितलंय. दरम्यान एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. आम्ही प्रयत्न करत आहे की हे सगळं सोडून ते कामावर आले ना, परत आले ना, कॉम्प्रोमाइज काहीतरी केलं ना, तर आम्ही रेडी आहे. पण ते आले नाही तर आमच्या ऑल्टरनेटिव्ह नाही. आम्हाला त्यांच्या विरुद्ध काहीतरी कारवाई करावा लागेल म्हणून त्यांना सस्पेंड करणार आहे. आम्ही ऑलरेडी सस्पेंड केलं आहे. 10,000 लोकांच्या विरुद्ध आम्ही ॲक्शन घेतलं आहे. ते सगळे आमचे ऍफिडेव्हिट पाहिजे सर. विलनी पुणे मेट्रोला गणेश मंडळांनी घेतलेली हरकत मागे घेतली आहे. लकडी पुलाच्या इथं मेट्रोची उंची वाढवा अशी मागणी मंडळांनी केली होती. त्यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून काम ठप्प झालं होतं. आता मात्र आमचा कोणताही विरोध नसल्याचं मंडळांनी स्पष्ट केलंय. याच मुद्द्यावरून महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी झाली. मात्र महापालिकेची मुख्य सभा होती आहे आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानं या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे. खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी आता वर्तमानपत्राचा वापर करता येणार नाहीये. अन्न आणि औषध प्रशासनानं या संदर्भातले आदेश काढलेत. वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये केमिकलचा वापर करण्यात येतो. हे केमिकल गरम खाद्यपदार्थाच्या संपर्कात आल्यावर ते केमिकल विरघळतं आणि तेच आरोग्यासाठी घातक असतं असं आरोग्य विभागाचं मत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओमायक्रॉन आणि एकंदर कोरोना स्थितीवर आढावा बैठक घेणार आहेत अशी बातमी पीटीआयनं दिली आहे. अनेक राज्यांनी ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत नव्यानं नियम बनवण्यास सुरुवात केली आहे. 200+ जणांना कार्यक्रम घ्यायचा असेल तर स्थानिक सहाय्यक आयुक्तांची परवानगी लागेल असा नियम बीएमसीनं बनवला आहे. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1,06,122 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे धास्ती वाढली आहे. युरोपमध्ये ओमायक्रॉन संसर्गाची मोठी लाट येण्याची शक्यता असल्यानं ती रोखण्यासाठी आतापर्यंत उपाययोजना करा अशी विनंती जागतिक आरोग्य संघटनेनं युरोपमधील देशांना केली आहे. ब्रिटन, डेन्मार्क आणि पोर्तुगाल या देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रभाव वाढत आहे. हल्लीच्या लहान मुलांना मराठी भाषा नीट बोलता येत नाही. मराठीतील आकडे, स्वर, व्यंजन हे अनेक लहान मुलांना माहीतच नसतात. त्यावरून अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. त्यांनी यासाठी लहान मुलांना नाही तर राजकीय पक्ष आणि एकंदर यंत्रणेला जबाबदार धरलाय. त्यांचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी त्यांनी एका रियालिटी शोचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय. आता सरकारने एक आदेश काढून एका फटक्यामध्ये मराठी शाळा बंद करून टाकाव्यात अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. कुठल्याही वाहिनीवर टीका करणं हा आमचा उद्देश नाही आहे कारण साम टीव्ही ही मराठी वृत्तवाहिनीच आहे. मात्र लहान लहान मुलांनाही साधे साधे मराठी शब्द माहीत नसतील तर भविष्यात काय वाढून ठेवलंय याचंच हे द्योतक म्हणायला हवं. मुंबई उच्च न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर आनंद तेलतुंबडे यानं न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे. त्याच्या या याचिकेवरील सुनावणी आता 5 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि SV कोतवाल यांच्या खंडपीठानं ही सुनावणी पुढे ढकलली आहे. आनंद तेलतुंबडे भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये आरोपी आहे. तेलतुंबडेच्या वकिलांनी तात्पुरता जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेसह 21 जणांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं होतं. त्यानंतर आता नक्षलवाद्यांनी पुन्हा सक्रिय झाल्याचा दावा केलाय. त्यासंबंधीचं पुस्तकच त्यांनी प्रसिद्ध केलंय. या पुस्तिकेसोबत त्यांनी एक ऑडिओ क्लिप सुद्धा प्रसिद्ध केली आहे ज्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांना माओवादी आंदोलनात सहभाग घेण्याचं आवाहन केलंय. देशातलं सरकार हे हिंदुत्ववादी असून त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या दमनला हरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. याच पुस्तिकेच्या माध्यमातून आतापर्यंत खात्मा करण्यात आलेल्या नक्षलींची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बंगळुरूमधून अटक केली आहे. जयसिंग राजपूत असं आरोपीचं नाव आहे. आदित्य ठाकरे यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून धमकावण्यात आलं होतं. मुंबईच्या राणीच्या बागेचं नाव बदललं की काळाची चर्चा सुरू झाली आहे. राणीच्या बागेमध्ये उभारलेल्या कोनशिलेवर
जरत पीर बाबा राणीबाग असं लिहिण्यात आलं. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केलाय. तमाम हिंदूंच्या माँसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेलं वीर जिजामाता उद्यानाचं नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशिला लावून बदललेलं आहे. आता सेनेच्या लाचारीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव बदलणार का असा सवाल नितेश राणे यांनी ट्विट करत केलाय. त्यामुळे नितेश राणेंच्या ट्विट विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून लालबाग परळ वरळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली आहे. तसंच नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील होते. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम टीव्ही.